आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते आहे. निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध पाणी का पाणी. अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला, आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना. पण 20 तारीख झाली आत्ता जाग आली का काय? अरे बा आता नाले सफाई आम्ही करतोय, तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला. त्यामुळे असं कोणाला लायसन दिलेलं नाही मुलांना मारण्याचं, ॲक्सिडेंट करायचं. त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही, त्या कठोर कारवाई होईल. बाकी धोकादायक इमारतींमधले जे लोक आहेत त्यांना देखील आपण C1 ना तुम्ही म्हणता ते C1 कॅटेगरीमधले त्यांना देखील आपण जे अगदी कधी पडू शकतात अशा लोकांना देखील पर्यायी व्यवस्था जी आहे आपण त्याच्यामध्ये MMRDAच्या घरांमध्ये करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. आणि जे नाल्याच्या आजूबाजूचे लँडस्लाईड एरियातले त्याही लोकांनी सहकार्य करावं जेणेकरून कुठली जीवितहानी होणार नाही. आणि दुसरं, आपण एक नंबर हेल्पलाईनचा दिला आहे तो थोडा आपल्याला जरा जाहिरात त्याची केली पाहिजे की एखाद्या ठिकाणी नालासफाई झाल्या नाही किंवा कुठे डेब्रिज आहे, माती आहे, ढिगार आहे तर ताबडतोब त्याचे फोटो अपलोड करायचे आणि महापालिकेने मग त्याच्यावर कारवाई करायची. अशा प्रकारचा देखील एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याचाही फायदा लोकांना, इमिजिएट जागरूक नागरिकांना महापालिकेच्या लोकांचे संपर्क साधण्यामध्ये होईल. बाकी धोकादायक इमारतींचा विषय, रखडलेले प्रकल्प ते आपण नंतर त्याचं करूच की जे प्रकल्प रखडलेत ते देखील आपण टेकओवर करून मग आपल्या एजन्सी ज्या आहेत, मग म्हाडा आहे, MMRDA आहे, सिडको आहे. आता फक्त म्हाडा करते पण म्हाडा, MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, इवन BMC पण करू शकते. आपले जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत हे रखडलेत, डेव्हलपरवर गेलेत आणि मला जे भाडेकरू रस्त्यावर आहेत कुठे गेलेत माहीत नाही. आणि म्हणून हे सर्व जे आहेत ना प्रकल्प हे सरकार शासन टेकओवर करून त्यांना पुनर्विकास त्याचा करेल, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करेन. काही डेव्हलपर लोक ट्रेडिंग करतात, काही लोक मग नंतर एकाला देऊन दुसऱ्याला विकून तिसऱ्याला विकून ते असं ते तसेच पडून राहतात प्रकल्प. त्याचाही विचार आपण सरकार करतंय जेणेकरून खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला भविष्यामध्ये हे सर्व पुनर्वसन आणि पुनर्विकास त्यांचा होईल. मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यामध्ये आम्हाला यश मिळेल कारण आम्ही आता गिरणी कामगारांना घरं देण्याची सुरुवात देखील केलेली आहे. धन्यवाद. फोडण्यासाठी मतदार संघ फोडायचा काय कर? अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला, आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना. पण 20 तारीख झाली आत्ता जाग आली का काय? अरे बा आता नाले सफाई आम्ही करतोय, तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला. इतके वर्ष एवढं मेट्रिक टन काढला, एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काही हातकी सफाई झाली ते आता ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नाले सफाईची. कारण नाले सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं, सुदैवाने यावर्षी साचणार नाही. आणि रस्त्याचं काँक्रिटीकरण करायला कोणी थांबवलं होतं इतके वर्ष? 3000 कोटी रुपये रस्त्याच्या काँक्रिटी दुरुस्तीमध्ये 10-15 वर्षामध्ये घालण्याचं कारण काय काय ते आम्हाला सगळं माहीत आहे ना.
रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हेच जर काँक्रीटचे रस्ते 10 वर्षापूर्वी केले असते तुमचे एवढे पैसे वाचले असते, लोकांचे बळी गेले नसते, लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता, याचा हिशोब देणार की नाही? हा जावई शोध कोणी लावला? अरे आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते. निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल तेव्हा कळेल सगळ्यांना, दूध का दूध पाणी का पाणी. पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत, त्यापैकी काही बारवर कारवाई देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे. अनधिकृत पब, अनधिकृत बार अगदी वेळेपेक्षा जास्ती काळ सुरू असतील तर त्यांच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील, कुणालाही सोडणार नाहीत. कायद्यासमोर सगळे समान आहेत, तो श्रीमंत असू दे गरीब असू दे. आणि पुण्याचं आपण म्हणालात, मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जे जे कोणी दोषी असतील एकालाही सोडायचं नाही. कारण जे 2 मुलांचा मृत्यू झाला आहे ते पण कोणाच्या तरी आईवडिलांचे मुलगा आणि मुलगी आहे ना, त्यामुळे असं कोणाला लायसन दिलेलं नाही मुलांना मारण्याचं, ॲक्सिडेंट करायचं. त्यामुळे जिथं कोणी दोषी असेल त्याला बिलकुल सोडणार नाही, त्या कठोर कारवाई होईल. ते पाहता आता निवडणुकांमध्ये पत्र आलं असेल, मी पाहतो आणि त्या पुढची कारवाई करतो. अरे बाबा ओ तुम्ही ते बोला ना, आमच्या ताई बोलतील त्याच्यावर. ठीक. अरे आता नाले सफाळून विधान परिषदेला कुठे गेले? अरे बाबा सगळा फॉर्म्युला होईल जसा लोकसभेचा झाला तसा होईल ना फॉर्म्युला, तुम्हाला कळवू आम्ही, बिलकुल कळवू. धन्यवाद. ठाण्यामध्ये घोडबंदर रस्त्यावर जो एक चढ्यांचा भाग आहे, घाट आहे तिथे छोटा, त्याचं रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, मास्टिकचं काम चालू आहे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक होईल ते, पण ते जर रस्त्याचं काम कम्प्लीट झाल्यानंतर बिलकुल सगळे ट्रॅफिक स्मूथ होईल. कुठं कुठं? ओके, मी बघून घेतो. मी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देतो, पाहणी करून कारवाई करतो. धन्यवाद. नाले सफाईवर केलंय? अच्छा, सावकार कोण आहे ते त्यांना माहीत असेल. चला थँक्यू, धन्यवाद.